कोरोना के प्रसार को रोकने के लिए अधिक से अधिक जांच करना आवश्यक है। यह जांच ग्रामीण स्तर पर की जाए जिससे इसका इलाज का निर्णय सही समय पर लिया जा सके, ऐसा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ने दूरध्वनि पर चर्चा कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से कहा है। नाना पटोले कोरोना प्रकोप से बचने के लिए प्रशासन के कार्य की समीक्षा के लिए आज भंडारा में मौजूद थे। नागपुर में 4, चंद्रपुर, वर्धा, गोंदिया में एक एक मेडिकल कॉलेज है जिसका फायदा जांच प्रक्रिया में होगा। इस दौरान उनके साथ विधायक राजू कोरे मोरे, नरेंद्र भोंडेकर, जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष सुनील फुंडे भी उपस्थित थे। कोरोना सारख्या एका जागतिक महामारीच्या मध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या जीवाची काळजी करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी जाते आणि महाराष्ट्र एक वैचारिक आणि पुरोगामी विचाराचं हे महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्रामध्ये या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तर हे महाराष्ट्रासाठी भूषणावह होऊ शकत नाही आणि म्हणून अशा या महाराष्ट्रामध्ये या महामारीमध्ये कमीत कमी जीवहानी होऊन करोनासारख्या या महामारीला आपण हद्दपार करू असं प्रण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपली सगळ्यांची जाते। महाराष्ट्रातलं सरकार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महामारीला हद्दपार करण्यामध्ये कामी लागलेलं आहे। सर्वप्रती हे सरकार काम करत आहे पण जिथपर्यंत लोकांचं सहकार्य सरकारच्या या उद्देशाला सहकार्य करत नाही तिथपर्यंत या महामारीला आपण दूर हाकलू शकत नाही आणि म्हणून माझा जीव हा वाचला पाहिजे आणि अशा या महामारीपासून आम्ही सगळेजण वाचलो पाहिजे अशा पद्धतीचं प्रण आपल्याला सगळ्यांना घ्यावं लागेल। एकालासुद्धा या पद्धतीचा रोग लागला तर तो मल्टीप्लाय होतो हजाराच्या याच्यामध्ये आणि हजाराला हजाराचं मल्टीप्लाय होईल म्हणजे लाखो लोकांना होईल। म्हणून कोणालाही या रोगाचा प्रादुर्भाव होता कामा नये याची काळजी घ्यावी कारण की हा रोग जेवढा वाढेल तिथपर्यंत लॉकडाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये राहील आणि त्याच्यामुळे बेरोजगारी वाढेल, भूकमरी वाढेल आणि त्याचा परिणाम सामान्य लोकांनाही भोगावा लागेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि या महामारीला हद्दपार करण्याचा प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी घ्यावी अशी नम्र विनंती मी राज्याच्या सगळ्या जनतेला या निमित्तानं करतो।